माझे नाव विजय आहे मी अठरा वर्षांचा होतो मला कुठेही नोकरी मिळत नव्हती पण नंतर मोठ्या कष्टाने ब्युटी पार्लरमध्ये नोकरी मिळाली तिथे मला मुलींचे केस कापायचे होते माझे वडील न्हावी होते त्यामुळे केस कापण्याचे काम मला चांगलेच माहीत होते पार्लरची मालकीण एक वृद्ध महिला होती लोकं म्हणायचे की ती सत्तर वर्षांची आहे पण तरीही ती चपळ आणि तरुण दिसत होती या महिलेशी जो कोणी लग्न करतो तो लग्नाच्या रात्रीच मरतो असे ऐकले होते मी या महिलेच्या ठिकाणी काम करत होतो ही बाई मला चांगले पैसे द्यायची पण एके दिवशी तिने मला अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली मी एका छोट्या गावात राहत होतो आमच्या घरची परिस्थिती खूप वाईट होती आयुष्यात बस जसा तसा गुजारा होत होता माझे आई वडील मला काही काम करायला सांगायचे पण मला कोणतेही काम करायचे नव्हते मला आयुष्यभर वडिलांच्या कमाईवर जगायचे होते पण तसे होऊ शकले नाही जर माझे वडील आयुष्यभर माझ्यासोबत राहिले असते तर कदाचित मी आयुष्यभर त्यांची कमाई बसून खाऊ शकलो असतो आणि मग मला स्वतःला कोणतेही कष्ट करावे लागले नसते एके दिवशी आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला माझे वडील अचानक आजारी पडले त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी सांगितले की त्यांचे दोन्ही पाय लंगडे झाले आहेत मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो माझे वडील गावातील सर्वात प्रसिद्ध नाही होते गावात त्यांचे वेगळे दुकान असले तरी मला त्यात काही करता आले नाही माझ्या वडिलांवर उपचार करावे लागत होते त्यामुळे मला माझ्या वडिलांचे दुकान विकावे लागले परंतु तरीही माझे वडील बरे झाले नाहीत दिवसभर ते असेच बेडवर पडून राहायचे हो पण माझ्या डोक्यावर वडिलांची सावली अजूनही आहे हे मात्र नक्की माझी आई म्हणायची की तू तरुण आहेस तुझ्या वडिलांची अवस्था बघून त्यांच्यावर दया कर आज जर तू काम करत असतास तर कदाचित आम्हाला तुझ्या वडिलांचे दुकान विकावे लागले नसते पण आता तुला काही ना काही काम करावे लागेलच कारण आता तुझे वडील कमावण्यास सक्षम नाहीत आता तुलाच काहीतरी करून घर चालवावे लागेल माझी आई अगदी बरोबर होती पण मी काय करू माझ्या वडिलांप्रमाणे मलाही लोकांचे केस कसे कापायचे हे माहीत होते पण मला हे काम अजिबात आवडत नव्हते हे काम मला कसे आले तर मी लहान असताना माझे वडील मला त्यांच्या दुकानात बसायला लावायचे आणि म्हणायचे की लोकांचे केस कापणे ही देखील एक कला आहे पण मला अशी नोकरी करायची होती ज्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही आणि मी सहज पैसे कमवू शकतो कदाचित त्या जगात असा कोणताही व्यवसाय अस्तित्वात नसेल कष्टाशिवाय माणूस एका वेळचे जेवणही करू शकत नाही मग मला असं कसं वाटलं की मी माझं संपूर्ण आयुष्य असं घालवू शकेन मला वाटायचे की मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे माझ्या वडिलांचे जे काही आहे ते माझे आहे मग मला व्यवसाय किंवा अभ्यास करण्याची काय गरज आहे पण आता माझ्या वडिलांची अवस्था पाहून मला वाटले की आयुष्यात काहीही न केल्याने मी एक मोठी समस्या विकत घेतली आहे आता घरची परिस्थिती बेताची झाली होती माझं काम करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं शेवटी मी माझ्या आईवडिलांचा एकमेवा आधार होतो त्यांना माझ्याकडून सगळ्या अपेक्षा होत्या मी खूप अस्वस्थ झालो होतो मला कुठेही नोकरी मिळत नव्हती कारण माझ्यात प्रतिभा नव्हती आणि मला न्हाव्याचे काम अजिबात आवडत नव्हते आई मला पुन्हा म्हणायची एका सलूनमध्ये नोकरी कर पण मला तसं करायचं नव्हतं वडिलांची प्रकृती खालावल्याने घरची परिस्थिती हलाकीची झाली होती ती इतकी बिघडली होती की आता खाण्यापिण्याचीही धडपड सुरू होती आई रडून म्हणायची की धडधाकट मुलगा असूनही आम्हाला काही उपयोग नाही आता आईच्या अशा बोलण्याला शांत करण्यासाठी मला काहीतरी करायचं होतं मी अनेक ठिकाणी सलूनमध्ये नोकऱ्या शोधल्या पण तिथेही माझी निराशा झाली असेच बरेच दिवस गेले माझ्या एका मित्राने मला आमच्या गावात बांधलेल्या ब्युटी पार्लरबद्दल सांगितले पण मला लेडीज ब्युटी पार्लरमध्ये काम करायचं नव्हतं माझा मित्र म्हणाला तू चांगला न्हावी आहेस तिथे तुला सहज नोकरी मिळेल आता कुठेही नोकरी मिळत नव्हती म्हणून कुठेतरी प्रयत्न करावे लागणार म्हणून मी त्या ब्युटी पार्लरमध्ये प्रयत्न करायला गेलो होतो ब्युटी पार्लरच्या आत गेल्यावर एक सुंदर स्त्री बसलेली दिसली मी तिला जॉब विचारला तर ती म्हणाली इथे फक्त स्त्रिया काम करतात इथे जेंट्स चालत नाहीत तर जेंट्स ग्राहक हवेत मी म्हणालो पण मला नोकरीची नितांत गरज आहे मी तुमचा ऋणी राहीन मला नोकरी दिली तर जेव्हा मी तिला घरची परिस्थिती सांगितली तेव्हा तिला सहानुभूती वाटली आणि म्हणाली ठीक आहे ठीक आहे प्रथम मला तुझे काम पाहिजे आहे तिने मला केस कापायला लावले आणि माझे केस कापण्याची पद्धत तिला आवडली ती म्हणाली तू उद्यापासून माझ्याकडे कामाला येऊ शकतोस अशा प्रकारे माझी नोकरी पक्की झाली आणि मी दुसऱ्याच दिवशी कामावर गेलो आणि इथे मी माझं काम मनापासून करत होतो कारण इथे काही मुली केस कापायला आल्या होत्या अर्धा दिवस असाच निघून गेला पण संध्याकाळी पार्लरच्या मालकाला भेटायला दोन माणसं शहरातून आलेली दिसली पण त्या दोघांचाही रंग खूपच गडद होता तर एका माणसाच्या गालावर मोठा डाग होता हा डाग जणू काही वर्षांपूर्वी या व्यक्तीचा गाल कुठल्या तरी गरम वस्तूने जाळल्यासारखा दिसत होता मालकीन ग्राहकावर खुश झाली आणि त्यांना तिच्या कार्यालयात घेऊन गेली त्यांना तिथे घेऊन गेल्यानंतर त्यांच्यात काय झाले ते मला माहीत नाही पण त्यांनी माझ्या मालकिणीला खूप मोठी रक्कम दिली होती हे मला नक्की माहीत होते आणि ते तिथून खूप आनंदात निघून गेले मालगिणीने त्यांना सांगितले होते की आता तुम्ही वीस दिवसांनी इथे या वीस दिवसांनी मालकिणीने त्यांना का बोलावले हे मला समजले नाही या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी माझ्या कामात व्यस्त झालो माझ्यासोबत आणखी दोन मुली इथे काम करत होत्या ज्या महिलांसाठी फेशियल आणि मेकअप वगैरे करत होत्या पण मला फक्त महिलांचे केस कापण्याचे जमत होते मला फक्त केस कापण्यासाठी ठेवले होते दुसऱ्या दिवशी पुन्हा काही पुरुष ब्युटी पार्लरमध्ये आले होते जे थेट ऑफिसमध्ये मालकिणीला भेटायला गेले होते आणि तिथे गेल्यावर मी पाहिले की त्यांनी मालकिणीला खूप पैसे दिले होते आणि मालकिणीनेही त्यांना काहीतरी दिले आणि काही दिवसांनी यायला सांगितले असेच बरेच दिवस निघून गेले हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो पण इथे काय चाललंय याच्या सत्यापर्यंत पोचण्याची हिंमत कधीच माझ्यात झाली नाही माझ्यासोबत काम करणारी एक मुलगी होती बिंदू जी खूप सुंदर होती मी तिच्याशी बोलू लागलो म्हणून हळूहळू ती मला आवडू लागली ती दिसायला खूप सुंदर होती तर मी थोडासा गडद रंगाचा मुलगा होतो मी दिसायला हुबेहूब माझ्या वडिलांसारखाच होतो कारण माझे वडीलही खूप गडद होते आणि विचित्र गोष्ट अशी होती की इथे आलेली माणसे फक्त काळ्या रंगाची असायची किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर असे काही डाग होते किंवा अशी खूण जी दूर जाण्याची शक्यता नव्हती मला अजिबात काही समजत नव्हते बिंदूशी माझी चांगली मैत्री झाली होती ती मला इथे काम करताना खूप मदत करायची इथून जे काही पैसे मिळायचे ते मी माझ्या आईच्या हातात ठेवायचो माझी कमाई पाहून आईला खूप आनंद झाला आणि हे सगळं पाहून तिला आपल्या मुलाचा अभिमान वाटला कारण आयुष्यभर कष्ट करण्याचा विचारही न केलेला मुलगा अचानक कष्ट करायला लागतो आणि त्याची आईच्या हातावर जर आपल्या कष्टाची कमाई ठेवेल तर मग असा मुलगा पाहून आईला नक्कीच अभिमान वाटेल माझ्या घरची परिस्थिती हळूहळू बदलू लागली कारण आम्हाला इतके पैसे मिळायचे की आम्ही मनापासून अन्न खाऊ शकलो वडील अजूनही उपचार घेत होते कधीकधी मला ॲडव्हान्स पैसे हवे होते म्हणून मी ते पार्लर मालकिनीकडून घ्यायचो ती मला मुकाट्याने पैसे द्यायची तिची ही सवय मला खूप आवडली कारण ती नेहमीच गरजू लोकांना मदत करत असे जरी तिचे पार्लर खूप लहान होते पण मी पाहिले होते की मालकीणकडे खूप पैसा होता आणि इथे येणारे बहुतेक ग्राहक पुरुष होते जे माझ्या मालकिणीला खूप मोठी रक्कम देऊन निघून जायचे आणि लेडीज कस्टमरला तर मी आणि त्या दोन मुलीच हाताळत होत्या आयुष्य असेच चालले होते हळूहळू मला बिंदू आवडी लागली ती खूप सुंदर आहे हे मला माहीत होतं तिच्यासाठी माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या माझ्यासाठी तिच्या हृदयात कधीच येऊ शकत नाहीत कारण मी थोडासा गडद रंगाचा मुलगा होतो तर ती एक सुंदर आणि गोरी मुलगी होती तिने मला तिचा मित्र मानले तरी तिच्या मनात माझ्याबद्दलच्या प्रेमाची भावना कधीच निर्माण होणार नाही एक दिवस काम करत असताना मला माझे काही सामान सापडले नाही मी बहुतेक माझे सामान डेस्कवर ठेवले होते पण आज मी डेस्क शोधत होतो आणि काहीही सापडले नाही मला माझ्या एका ग्राहकाचे केस कापायचे होते संगीता आणि बिंदू ही त्यांच्या ग्राहकांना हाताळण्यात व्यस्त होत्या मी मालकिणीच्या ऑफिसमध्ये आत गेलो त्यावेळी मालकीण पार्लरमध्ये उपस्थित नव्हती मला वाटलं कदाचित माझं सामान सुकून मालकिणीच्या ऑफिसमध्ये गेलं असेल मी मालकीणची ऑफिस भोवती पाहिले तेवढ्यात माझी नजर अचानक एका दारावर पडली हा दरवाजा खूप विचित्र होता मी हळूहळू त्या दरवाजाकडे जाऊ लागलो तेवढ्यात मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी मागे वळून पाहिले तर माझ्या खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून बिंदू होती ती म्हणू लागली तू इथे मालकिणीच्या ऑफिसमध्ये काय करतोस मी म्हणालो माझं कोणतंही सामान डेस्कवर नाही मला वाटलं की कदाचित कोणीतरी चुकून माझे सामान मालकिणीच्या ऑफिसमध्ये सोडले असेल ती म्हणू लागली लवकर जा इथून तुला माहीत नाही का की मालकिणीच्या कार्यालयात कोणालाही प्रवेश करण्याची परवानगी नाही तिच्या ऑफिसमध्ये कोणी आले हे तिला आवडत नाही मी म्हणालो काय झालंय ती म्हणाली नाही तू इथून निघून जा ती तुला इथे पाहण्याआधी जर तिने तुला इथे पाहिलं तर खूप मोठी समस्या होईल ती तुला रागाच्या भरात तुझ्या नोकरीतून काढून टाकू शकते बिंदूने जबरदस्तीने मला मालकणीच्या ऑफिसमधून बाहेर काढले इथेच पार्लरमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या आणि आत जाणाऱ्या लोकांसाठी मुख्य दरवाजा होता तिथे मालकणीचे छोटेसे ऑफिस होते पण या ऑफिसच्या आतही एक छोटा दरवाजा होता जिथे मी पोचणार होतो ते पाहून मला आश्चर्य वाटले पण बिंदूने मला जाऊ दिले नाही काही वेळाने मालकीण आली आणि बिंदूने माझे सामान माझ्यासाठी आणले होते ती म्हणाली काल तू सामान दुसऱ्या बाजूला ठेवून निघून गेलास तू स्वतः तुझे सामान ठेवायला विसरलास अशा प्रकारे आम्ही आमच्या कामात व्यस्त झालो पण आज मला हे पाहून धक्का बसला की एक महिला आणि एक पुरुष पार्लरमध्ये आले आणि मालकी ते मालकीनच्या ऑफिसमध्ये गेले आणि नंतर काही वेळाने ते पार्लरमधून बाहेर आले तेव्हा ते खूप आनंदी दिसत होते हे लोक इतके आनंदी का आहेत हे मला समजले नाही मी बिंदू आणि संगीताला विचारले या लेडीज ब्युटी पार्लरमध्ये पुरुषांचे काय काम आहे माझ्या प्रश्नावर दोघेही एकमेकांकडे पाहू लागले आणि मग बिंदू संकोचून म्हणाली हे लोक काहीतरी काम करत असतील याच्याशी आपला काय संबंध आणि तरीही तू तुझ्या कामावर लक्ष दे तुला इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही तुला तुझे काम करायचे असेल तर तुम्ही काम सोडून इतर गोष्टींकडे लक्ष न दिल्यास तुझ्यासाठी चांगले होईल बिंदूच्या मुद्द्यावर मी गप्प बसायचो दुसऱ्या दिवशी रात्री मी माझ्या घरी माझ्या आईबाबांसोबत जेवायला बसलो होतो तेव्हा अचानक माझे काका काकू आमच्या घरी आले आणि काका मला विचारू लागले तुझे काम कसे चालले आहे त्यांच्या प्रश्नावर मी म्हणालो हो काका खूप चांगले काम चालू आहे मग माझे काकू विचारू लागली तुझ्या पार्लरची मालकिण तुला पैसे वगैरे व्यवस्थित देते की नाही मी म्हणालो काकू पार्लरची मालकीण खूप छान बाई आहे ती आम्हाला चांगले पैसे देते आणि आमच्याशी चांगले वागते माझी काकू म्हणाली हो बिचारी मुलगी तितकीच चांगली आहे तिचं नशीबही तितकंच वाईट काकूचे ऐकून मी माझं पूर्ण लक्ष देण्यास सुरुवात केली जेणेकरून मी तिचे लक्षपूर्वक ऐकू शकेन मी म्हणालो काकू तुम्ही काय म्हणता याचा अर्थ काय आहे काकू म्हणाली खरं तर मी तुझ्या पार्लरच्या मालकिणीबद्दल काही अफवा ऐकल्या आहेत मी म्हणालो कसली अफवा कृपया मला पण सांगा तर आंटी म्हणू लागली की माझ्या काही मैत्रिणी सांगत होत्या की या पार्लरची मालकीण दिशा सत्तर वर्षांची आहे पण तिच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की ती सत्तर वर्षांची वृद्ध महिला आहे ती नेहमी तरुण दिसते तिचे वय असूनही तुला तिच्या शरीरावर कोणतेही डाग किंवा सुरकुत्या दिसणार नाहीत पण त्या गरीब मुलीचे नशीब फारच वाईट आहे एवढी चांगली स्त्री असूनही तिने चार वेळा लग्न केले आणि त्या गरीब महिलेला नवरा लग्नाच्या रात्रीच वारला याच कारणामुळे दिशा पार्लर चालवून एकटीच आपला उदरनिर्वाह करत आहे तिच्या मागे पुढे कोणी नाही म्हणूनच तिने गावात पार्लर उघडले आहे माझ्या काकूने जे सांगितले ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले मालकिणीचे चार वेळा लग्न झाल्यानंतर आणि त्या गरीब महिलेचे चारही नवरे लग्नाच्या पहिल्या रात्रीच मरण पावले ही खूप विचित्र गोष्ट होती दुसऱ्या दिवशी मला पार्लरमध्ये जायला उशीर झाला कारण मला माझ्या वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन जायचे होते मी मालकिणीला आधीच फोन करून सांगितलं होतं की आज यायला उशीर होईल मालकिणीला याचा काहीच त्रास नव्हता मी पार्लरमध्ये उशिरा पोहोचलो तेव्हा मी पार्लरमध्ये पाऊल ठेवताच अचानक मालकिणीला धडकलो कारण मी पार्लरच्या दारातून आत जात होतो आणि ती दारातून बाहेर येत होती आणि आम्हा दोघांचे लक्ष आमच्या मोबाईलवर होते आमच्यात झालेल्या टक्करमुळे मालकिणीची पर्स जमिनीवर पडली होती मालकीण घाबरली कारण तिच्याकडून काही वस्तू पडून जमिनीवर विखुरल्या होत्या ते दुसरे काही नसून काहीतरी पांढरंगाची वस्तू होती मी याकडे लक्ष दिले तेव्हा मालकीण पर्समध्ये भरपूर तुटी घेऊन जात असल्याचे पाहून मला धक्काच बसला शेवटी एवढ्या तुटीचा मालकिणीला काय उपयोग मला लाज वाटली आणि मी मालकीणची माफी मागितली आणि तिची तुरटी उचलून तिला देऊ लागलो ती घाबरली आणि म्हणाली त्याला हात लावू नको तू आत जा आणि ग्राहकांना पहा आत बरेच ग्राहक आहेत असे म्हणत त्रुटी पसमध्ये ठेवून मालकीण पटकन पार्लरमधून निघून गेली मला खूप आश्चर्य वाटले आणि मी ही गोष्ट बिंदू आणि संगीताला सांगितली माझ्या बोलणे ऐकून दोघीही असायला लागले आणि म्हणाल्या की तू या गोष्टींकडे का लक्ष देतोस आम्ही तुला अनेकदा नकार दिला आहे की तू तुझ्या मालकिणीच्या कोणत्याही कृतींवर लक्ष ठेवणे थांबव मी म्हणालो इथे राहून माझा तुम्हा दोघांशी संवाद वाढला आहे त्यामुळेच आपण एकमेकांचे मित्र झालो मग मी तुमच्याशी बोलू शकत नाही का दोघेही म्हणू लागल्या हो हो तू नक्कीच बोलू शकतो पण तुला माहीत नाही की मालकीण खूप खतरनाक स्त्री आहे मी त्या दोघींना म्हणालो बरं तुम्ही मालकिणीमध्ये कोणती धोकादायक वागणूक पाहिली तर ती म्हणाली आम्हाला हे माहीत नाही होय पण हे निश्चित आहे की तिने पार्लरच्या आत त्रुटी अनेकदा आणली आहे आणि आम्ही दोघींनीही अनेकदा पाहिलं आहे की तुरटी पार्लरच्या आतल्या खोलीत घेऊन गेल्यानंतर ती त्याचे काय करते हे आम्हाला माहीत नाही मी म्हणालो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे का की मालकणीचे चार लग्न झाले आहे माझे म्हणणे ऐकून ती म्हणाली हो आम्हाला माहीत आहे लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या चारही पतींचे चा निधन झाल्याचे आम्ही ऐकले आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सत्तराव्या वर्षीही मालकणी तीस वर्षांची दिसते देवाने तिला खूप सुंदर बनवले आहे मी पण त्या दोघांच्या म्हणण्याशी सहमत झालो आणि मग बोलत असतानाच आम्ही आमच्या कामात व्यस्त झालो पण मला पार्लरच्या आतल्या खोलीत जाण्यास रस का वाटू लागला ते कळत नाही मला तिथे जाऊन बघायचे होते की त्या खोलीत काय आहे कारण मालकिणीने आमच्यापैकी कोणालाही त्या खोलीत जाऊ दिले नाही त्या खोलीत ती काय करत होती माहीत नाही हे पार्लर आहे की आणखी काही इथे घडते हे मला समजले नाही असेच बरेच दिवस गेले अनेक प्रयत्न करूनही मी पार्लरच्या आतील खोलीत प्रवेश करू शकलो नाही पण या काळात बिंदू आणि माझी मैत्री पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाली होती मला बिंदूला प्रपोज करायचे होते तिच्याशी लग्न करायचे होते माझी इच्छा होती की बिंदूने माझा प्रस्ताव स्वीकारला तर मी तिच्याशी माझ्या घरी बोलेन पण माझा रंग पाहून गप्प बसायचं पण एके दिवशी बिंदूनेच मला प्रपोज केल्यावर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही ती म्हणाली मला तुझी सवय खूप आवडते मला कळत नाही का तुझ्या सवयींमुळे मी तुझ्यावर प्रेम करू लागले तू खूप विनोद करतोस आणि मला तू खूप आवडतोस तिचे हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मग आम्ही रोज फोनवर पण बोलू लागलो दिवसभर आम्ही पार्लरमध्ये घालवायचो आणि रात्री घरून मोबाईलवर बोलायचो वटसावित्री पौर्णिमेचा मोसम सुरू असल्याने अनेक महिला काही कामासाठी पार्लरमध्ये येत होत्या आमच्यापैकी कोणीही इच्छा असूनही पार्लर सोडू शकत नव्हते कारण या दिवसात जास्त ग्राहक पार्लरमध्ये येत होते माझ्या लक्षात आले की मालकिणी देखील खूप आनंदी दिसत होती एके दिवशी मालकिणीने मला तिच्या ऑफिसमध्ये बोलवले आणि मला समजावून सांगू लागली की तुला महिनाभर सुट्टी घेण्याची गरज नाही आम्ही हेच बोलत असताना अचानक माझी नजर मालकिणीच्या टेबलावर ठेवलेल्या तुरटीच्या पेटीवर पडली ही खूप मोठी पेटी होती त्यात तुरटी मोठ्या प्रमाणात ठेवली होती मी हसलो आणि मालकिणीला म्हणालो मालकीण एवढ्या तुरटीचे काय करता त्या दिवशीही मी तुमच्या पर्समधून तुरटी पडताना पाहिली आणि आजही इतकी तुरटी इथे ठेवली थे आहे शेवटी या तुरटीचे काय करायचे माझे बोलणे ऐकून ती अचानक घाबरली आणि तिने तुरटीची पेटी उचलून टेबलाखाली ठेवली तिने इकडे तिकडे का बदलले ते कळत नाही माझ्या प्रश्नाला तिने काहीच उत्तर दिलं नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा मला मालकणीच्या ऑफिसमध्ये तुटीचा साठा दिसला मालकणीच्या पार्लरच्या आतल्या खोलीत जाण्याचा मला जेवढा रस होता आता मला या तुरटीबद्दल जाणून घेण्याची तितकीच उत्सुकता होती मला जाणून घ्यायचे होते की ही इतकी तुरटी घेऊन ती काय करते आज पुन्हा मी मालकणीला तुरटीबद्दल विचारले आणि तिने मला अशी गोष्ट सांगितली की ऐकून मला धक्काच बसला ती मला विचारू लागली तुला या तुरटीचे रहस्य जाणून घ्यायची आहे का मी म्हणालो मालकीण मला या पार्लरमध्ये तुरटीचे काय काम आहे हे जाणून घ्यायचे आहे हे लेडीज ब्युटी पार्लर असले तरी येथे भरपूर ब्रँडेड वस्तू वापरल्या जातात शेवटी पार्लरमध्ये घरी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचा काय उपयोग माझे बोलणे ऐकून मालकीण हसू लागली आणि म्हणाली यात तुरटीचे रहस्य जाणून घेण्यासाठी तुला माझ्याशी लग्न करावे लागेल तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का मालकीणीचे बोलणे ऐकून मी नर्व्हच झालो ती मला कशा प्रकारची गोष्ट सांगत होती म्हणून माझे होश उडाले मी म्हणालो मालकीण हे कसे होऊ शकते तुमच्या आणि माझ्या वयात खूप फरक आहे आणि तुमच्या पहिल्या चार पतीचा मृत्यू झाला आहे माझ्या म्हणणे ऐकून मालकीण म्हणाली लोकांनी ही अफवा पसरवली की मी चार लग्न केले आणि लग्नाच्या पहिल्या रात्री माझे चारही नवरे वारले मी अविवाहित महिला आहे आणि जग एका महिलेवर सर्व प्रकारचे आरोप करू शकते तुला माहीत नाही का की लोक एकट्या स्त्रीला सहज जगू देत नाहीत जर तू माझ्याशी लग्न केलेस तर तुझ्यासाठी खूप फायदा होईल माझ्याशी लग्न करण्याच्या बदल्यात मी तुला खूप पैसे देईल मी तुला इतके पैसे देईल की तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे नशीब बदलेल माझ्याकडे खूप पैसा आहे माझे जे काही आहे ते माझ्या लग्नानंतर तुझे होईल म्हणूनच माझी ऑफर स्वीकार आणि माझ्याशी लग्न कर तिच्या लोभापाई मला प्रलोभन देण्यासाठी मालकिणीने माझ्यासमोर पैशांचे अनेक बंडल ठेवले होते आणि सांगितले होते हे सर्व भविष्यात तुझेच असेल मला तुझ्याशी लग्न करायचे आहे कारण मला एक चांगला जोडीदार हवा आहे मला सांग तू माझ्याशी लग्न करशील का मालकिणीचे म्हणणे ऐकून मी काही वेळ खोल विचारात गेलो कारण पहिले तर मालकीण आणि माझ्या लग्नाचा अर्थ मला समजला नाही दुसरे म्हणजे माझ्या आईवडिलांना हे कळाले तर ते माझ्यावर खूप रागावतील आणि तिसरे म्हणजे बिंदूनेही माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली आहे बहुधा तिला हा धक्का सहन होणार नाही पण मालकिणीने माझ्यासमोर ठेवलेल्या नोटांच्या गड्ड्यांसह मला माझे भविष्य दिसत होते जे खूप उज्ज्वल असणार होते एक व्यक्ती स्वतःचे नशीब बनवते आणि मला वाटले की हा पैसा माझे नशीब बनवेल ते खूप पैसे होते आणि जरी मालकीण माझ्यापेक्षा खूप मोठी होती तरीही ती खूप सुंदर होती ती मला म्हणाली मी तुला लग्नाची ऑफर देत आहे कारण तू मला प्रामाणिक माणूस वाटतोस ज्याप्रमाणे तुझ्या संकट काळात तू माझ्याकडे अनेक वेळा पैसे मागितलेस यानुसार मला असे वाटते की तू खूप त्रासदायक व्यक्ती आहेस आणि माझ्याशिवाय कोणीही तुझी समस्या सोडवू शकत नाही मालकणीचे म्हणणं ऐकून माझ्या मनात काय आले की मी मालकणीशी लग्न करण्यास होकार दिला हे मला माहीत नाही आईवडिलांच्या आणि बिंदूच्या प्रेमाचा विचार न करता मी मालकणीशी लग्न करायचं ठरवलं होतं कारण मला पैशांचा लोभ होता मालकिणीने मला सांगितले की पुढच्या आठवड्यात आपण दोघे कोर्टात लग्न करणार आहोत मी तिच्याशी लग्न करण्यास सहमत आहे याचा आनंद साजरा करण्यासाठी मालकिणीने मला वीस हजार रुपये दिले होते ज्याबद्दल मला खूप आनंद झाला मी ठरवलं होतं की मी बिंदूला याविषयी काही सांगणार नाही आणि घरच्यांनाही काही सांगणार नाही कारण मला माहीत होतं की या सगळ्याचा राग माझा आनंद कमी करू शकतो एवढ्या मोठ्या रकमेमुळे मी आंधळा झालो होतो मला माहीत नव्हते की हा पैसा माझे भविष्य सुधारू शकत नाही परंतु माझे भविष्य खराब करू शकतो अशा रीतीने आठवडा उलटून गेल्यावर मी मालकणीशी लग्न केले बिंदूशी माझा संवाद चांगला असायचा आता मी बहुतेक तिच्याकडे दुर्लक्ष करू लागलो मी तिच्याकडे खूप दुर्लक्ष करू लागलो हेही तिच्या लक्षात येत होतं पण तिला वाटले की कदाचित मी माझ्या वडिलांच्या तब्येतीमुळे काळजीत आहे म्हणूनच मी तिच्याशी असे करत आहे पण तिला समजले नाही की मी तिचा विश्वासघात करून किती वाईट करत आहे मी माझ्या आईवडिलांनाही काही सांगितले नाही मी त्या लोकांना वेळेवर खूप पैसे देत होतो त्यामुळेच त्यांनी मला काही प्रश्न विचारला नाही आता आपला मुलगा रात्री घरी आला की नाही याचीही त्यांना परवा नव्हती कारण लग्नानंतर माझ्या मालकिणीने मला रात्रीच्या अंधारात डोळ्यांवर पट्टी बांधून एका ठिकाणी आणले जेव्हा तिने माझे डोळे उघडले तेव्हा ते एक घर होते जे खूप सुंदर होते आता माझी मालकीण माझी बायको झाली होती तिला माझ्या आधाराची गरज होती ती माझ्यासाठी नवरी बनून तयार झाली आणि मग मी रूममध्ये गेल्यावर ती हळूहळू माझ्याजवळ येऊ लागली आणि अचानक ती मला म्हणाली मला तुझ्यावर एक प्रयोग करायचा आहे माझ्या मालकिणीने जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला मी म्हणालो आज आपल्या लग्नाची पहिली रात्र रा आहे यावेळी तुम्हाला कोणता प्रयोग करायचा आहे तर तिने मला एक बॉक्स दाखवला आणि म्हणाली हे एक प्रकारचे औषध आहे तुझा रंग खूप काळा आहे मला हे तुझ्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि तुझ्या चेहऱ्याचा रंग साफ होईल की नाही हे पाहायचे आहे मी मालकिणीला म्हणालो कसल्या मूर्ख गोष्टी बोलताय मला माझ्या रंगाचा काही त्रास नाही शेवटी मला तुमच्यासारखी बायको मिळाली आहे मग मला माझा रंग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायची काय गरज आहे मालकेण म्हणू लागली पण हे माझे काम आहे मालकिणीने मला अशी गोष्ट सांगितली की ऐकून मला धक्काच बसला मालकिण मला म्हणाली खरे तर माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या पतीपैकी एकाचाही मृत्यू झाला नाही उलट मी माझ्या सर्व पतींना एका खोलीत बंद करून ठेवले आहे चल मी त्यांची ओळख करून देते ती मला तिच्यासोबत एका खोलीत घेऊन गेली जिथे चार पुरुष बसले होते आणि चौघेही वेगवेगळ्या वयोगटातील होते मात्र या चौघांची प्रकृती गंभीर होत होती कुणाचा चेहरा भाजला गेला होता तर कुणाचा चेहरा विचित्र झाला होता ते अनेक प्रकारे जडत होते ते एका विचित्र समस्येने ग्रस्त होते कोणाच्या तरी चेहऱ्यावर मोठे फोड आले होते त्यामुळे एकाचा चेहरा पूर्ण लाल झाला होता आणि कुणाचे हातपायही लाल झाले होते मी म्हटलं काय झालं या चौघांना मालकेन म्हणाली खरं तर मी तुरटीचे वेगवेगळे प्रयोग करते मी परदेशातून औषधे आणते आणि त्यात तुरटी मिसळून पेस्ट बनवते पण या प्रयोगांसाठी मला पुरुषांची गरज आहे पुरुषांची त्वचा कडक असते म्हणूनच मी माझे प्रयोग पुरुषांवर अधिक करते जेणेकरून ही पेस्ट बनवल्यानंतर मी त्यांच्यावर प्रयोग करून माझे औषध योग्य प्रकारे काम करत आहे की नाही हे पाहू शकेन अपेक्षित दुष्परिणाम या लोकांवर होतात या लोकांशी माझे खोटे लग्न झाले आहे आणि त्यांचे म्हणणे विचारात घेऊन मी लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या प्रत्येक औषधाचा प्रयोग केला मी जे काही सौंदर्य वाढवणारी क्रीम किंवा लेप बनवते ते मी या लोकांवर करून पाहते त्यांचे जे काही दुष्परिणाम होतात ते त्यांना मिळतात आणि जी क्रीम यशस्वी ठरते मी ती श्रीमंत लोकांना चढ्या भावाने विकते असे बरेच लोक आहेत ज्यांना मी बनवलेल्या पेस्ट आणि क्रीम्स विकून खूप पैसे कमावले आहेत लग्नाच्या रात्री माझा नवरा मेला असे लोकांना वाटते पण तसं काही नाही हे लोक इथे जिवंत आहेत मी या लोकांवर बनवलेल्या गोष्टींची चाचणी घेत असते म्हणूनच मी सुंदर आणि तरुण दिसते कारण जेव्हा एखादे औषध यशस्वीरित्या कार्य करते तेव्हा मी ते स्वतःवर वापरते आणि त्यामुळे मी सुंदर दिसते माझ्या या खाजगी कामाबद्दल आपल्या गावात कोणालाच माहिती नाही पण शहरात असे बरेच लोक आहेत ज्यांनी माझ्याकडे आल्यावर इथून माझी क्रीम्स आणि पेस्ट घेतली आहे जर कोणाच्या चेहऱ्यावर डाग किंवा काळा रंग असेल तर मी तयार केलेली पेस्ट आणि क्रीमने तो सुंदर होतो आणि डागही नाहीसे होतात गेली पाच वर्षे मी माझी काही औषधे पेस्ट किंवा क्रीम या लोकांवर प्रयोग करत आहे आणि आता या लोकांवर या गोष्टींचा दुष्परिणाम झाला आहे म्हणून मला आता अशा व्यक्तीची गरज होती जी तरुण असेल आणि ज्याच्यावर मी माझ्या गोष्टींचा पुन्हा प्रयोग करू शकेन माझ्या ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होऊ नये असे मला वाटते म्हणूनच मी माझ्या सौंदर्याने किंवा मा माझ्या बोलण्याने काही पुरुषांशी लग्न करते आणि अशा प्रकारे त्यांचा गैरफायदा घेते तू पण माझा नवरा झाला आहेस आता मला तुझ्यावर माझ्या गोष्टींचा प्रयोग करायचा आहे खरं तर मला ह्या वस्तू फक्त पुरुषांवरच विकायच्या आहेत म्हणूनच पुरुषांवरच प्रयोग करणं गरजेचं आहे कारण आजकालच्या स्त्रिया खूप हुशार झाल्या आहेत प्रत्येक गोष्टीचा तपशील शोधण्यात व्यस्त असतात पुरुष खूप मूर्ख असतात पुरुष स्वतःला सुंदर किंवा चांगले बनवण्याच्या प्रयत्नात कोणत्या गोष्टी कशाप्रकारे बनवल्या जातात हे पाहत नाहीत जेव्हा त्यांना माझ्या मालाचा फायदा होतो तेव्हाच ते मला खूप मोठी रक्कम देतात त्यामुळे मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे आता लवकर माझ्याबरोबर रूमवर चाल मी तुरटीमध्ये परदेशी पावडर मिसळून पेस्ट बनवली आहे मला तुझ्यावर प्रयोग करायचा आहे मालकिणीचे बोलणे ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली मी या लोकांची स्थिती स्पष्टपणे पाहू शकत होतो आणि त्याचवेळी मालकीणला पाहून आश्चर्यचकित झालो किती किती हुशार स्त्री होती पार्लरच्या नावाखाली ती लोकांना किती मूर्ख बनवत होती याचा अर्थ हे लोक आपल्याच पत्नीच्या तावडीत अडकले होते पती मरण पावल्याचे तिने सर्वांना सांगितले होते पण हे सर्व जिवंत आहेत आणि हे लोक मालकीणने तयार केलेल्या औषधी क्रीम आणि पेस्टमुळे बऱ्यापैकी भाजले गेले आहेत पण या कामात मी माझ्या मालकिणीला साथ देऊ शकणार नव्हतो मालकिणीने मला पुन्हा पैशांचे आमिष दाखवले मालकीन म्हणू लागली जर तू माझी आज्ञा पाळली नाहीस तर मी तुझ्यावर जबरदस्तीही करू शकते आणि तिने मला तिच्या पर्समधून बंदूक दाखवले आणि म्हणाली मी तुला मारून टाकेन तू मला ओळखत नाहीच माझी पोहोच खूप दूर आहे तुला काय वाटतं जर मी तुला माझं सगळं सत्य सांगितलं असेल तर मी तुला इतक्या सहजतेने सोडून देईल तू माझ्या कामात सहभागी झालास तर बरं नाहीतर इथे उभा असताना मी तुला मारून टाकू शकते मी म्हणालो मालकीण तुम्ही या लोकांवर खूप अन्याय केला आहे परंतु मी तुमच्या चुकीचा शिकार होणार नाही त्यापेक्षा मी या लोकांनाही वाचवेल मग मालकीण जोरात हसायला लागली आणि म्हणाली ठीक आहे मग वाचव मी घाबरलो कारण मालकीण हातात बंदूक घेऊन माझ्यासमोर उभी होती ती मला वारंवार खोलीत जाऊन शांतपणे बेडवर झोपायला सांगत होती मला माझं काम करू दे मी तुला फक्त माझ्या कामासाठी आणले आहे मला काय करावं तेच समजत नव्हतं मी खूप मूर्खपणा केला होता मी आपल्या मालकिणीशी गुपचूप लग्न केले होते आणि याबद्दल ना आईवडिलांना ना बिंदूला सांगितले होते रात्रीच्या यावेळी मी मालकीणसोबत तिच्या घरी हजर होतो हेही कुणाला माहिती नव्हते मालकीण मला पुन्हा पुन्हा घाबरवत होती आणि डोळ्यांसमोर बंदूक पाहिल्यावर कोणीही घाबरणार हे उघड आहे मी एक गरीब आणि भित्रा माणूस होतो मी मालकिणीचा सामना केला होता पण असे वाटत होते की मालकीण मला मारून टाकेल आणि माझ्या मृत्यूबद्दल कोणाला कळणारही नाही पण मला काहीतरी करायचं होतं मला इतक्या लवकर हिंमत हारायची नव्हती उरलेले चार लोकंसुद्धा मालकिणीच्या याच कृतीने बळी ठरले होते पण मी हे करू शकणार नव्हतो मला खूप हुशारीने वागावे लागणार होते भीतीमुळे हे लोक आत्तापर्यंत इथे लपून बसले होते आणि संपूर्ण जगाला वाटले की हे लोक मेले आहेत मी शांतपणे मालकिणीचे म्हणणे मान्य केले आणि बेडवर पडलो मालकिण माझ्यावर पेस्ट वापरणार होती ही रंग गोरी करणारी पेस्ट होती माझा रंग गळद झाला होता म्हणूनच त्यांना प्रथम माझ्या संपूर्ण शरीरावर ही पेस्ट लावावी लागणार होती मी समोर प्रतिक्रिया देऊ लागलो जणू मला तिची खूप भीती वाटते आहे आणि आता मी माझा धीर गमावला आहे मी मालकिणीला म्हणालो मालकीण मला माफ करा मी कोणाला काही सांगणार नाही तुला जे काही काम करायचं असेल ते तू माझ्यासोबत करू शकतेस माझ्या बोलण्याने ती खुश झाली आणि मी शांतपणे पलंगावर पडलो ती पेस्ट काढू लागली आणि हळूहळू ती माझ्या जवळ येत होती पण ती पेस्ट काढताना तिने हातातील बंदूक ठेवली होती हे ती विसरली होती पेस्ट लावण्यासाठी मालकीण माझ्याजवळ जवळ येताच मी तिला जोरदार धक्का दिला आणि ती जमिनीवर पडली मी ताबडतोब उभा राहिलं आणि बंदूक हातात घेतली आणि मालकिणीकडे इशारा केला मला असे पाहून मालकीण घाबरली आणि म्हणाली तू खूप चुकीचे करत आहेस मी म्हणालो तू खूप वाईट बाई आहेस तुझे प्रयोग माझ्यावर व्हावेत म्हणून तुझ्या पैशाच्या लोभाने तू मला घेऊन आलीच जसं तू या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तसंच तुला माझ्यासोबत करायचं आहे पण मी तसे होऊ देणार नाही मालगीण जोरजोरात ओढत होती पण मी तिला सोडले नाही आणि मी तिला पटकन खोलीत बंद केले आणि कसा तरी तिथून पळ काढला कारण मालगीण खूप हुशार स्त्री होती ती माझ्यासोबत हो काहीही करू शकते त्यावेळी मी फक्त माझा जीव वाचवायचा विचार करत होतो आणि जीव वाचवण्यासाठी मी तिथून पळत होतो मला कुठेही दार सापडत नव्हते मी मालकणीला खोलीत कुलूप लावले होते आणि मी स्वतः घराच्या बाहेर जाणारा दरवाजा शोधत होतो तेवढ्यात मला अचानक एक दरवाजा दिसला मी ते दार उघडताच हे पाहून मला धक्काच बसला की हा दरवाजा मालकणीच्या पार्लरच्या ऑफिसच्या आत उघडत होता याचा अर्थ मालकणीच्या कार्यालयातील दरवाजा मालकणीच्या घरात उघडत होता आता मला समजले की मालकणीने कोणालाही येथे येण्याची परवानगी का दिली नाही आणि यामुळेच तिने मला डोळ्यावर पट्टी बांधून रात्रीच्या अंधारात तिच्या घरी आणले होते आता मला सर्व काही समजले मालकीन एक धूर्त स्त्री असण्याबरोबरच एक फसवणूक करणारी स्त्री देखील होती मी पटकन पार्लरमधून बाहेर पडलो आणि माझ्या मित्राच्या घरी गेलो जेणेकरून रात्र निघून जावी आणि दिवस यावा आणि दिवस होताच मी मालकिणीच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करू शकेन कारण यावेळी मला माझ्या घरीही जाता येत नव्हते माझ्या आईवडिलांना माझी काळजी वाटेल म्हणून मी माझ्या मित्राच्या घरी गेलो आणि सकाळ होण्याची वाट पाहू लागलो सकाळ होताच मी माझ्या मित्रासोबत पोलिसात गेलो आणि पोलिसांना सगळा प्रकार सांगितला पोलिस माझ्यासोबत मालकणीच्या पार्लरमध्ये गेले आणि तेथे गेल्यानंतर पोलिसांनी मालकणीला ताब्यात घेतले पोलिसांची खात्री पटली की मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे कारण मालकीणच्या पार्लरमध्ये आणि घरात ठेवलेल्या त्रुटीपासून बनवलेल्या सर्व वस्तू त्यांना सापडल्या होत्या आणि मालकीणच्या चारही पतींची अवस्था अत्यंत वाईट होती पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जबाब घेतले ज्यात त्यांनी मालकिणीबाबतचे सर्व सत्य उघड केले तिची संपूर्ण गावात प्रचंड बदनामी झाली मालकीणला अटक करण्यात आली मालकीणची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये ही फसवणूक महिला असण्यासोबतच मालकीण मानसिकदृष्ट्याही आजारी असल्याचे समोर आले कारण तिच्या पतीसोबत जे करत होती ते कोणतीही सामान्य व्यक्ती करू शकत नाही तिच्या पतींचा खूप छळ करत असे या चौघांनी आपले सर्व जबाब पोलिसांना दिले होते त्यामुळे मालकिणीला तुरुंगात पाठवण्यात आले होते आणि त्याचवेळी त्यांच्यावर उपचारही सुरू होते आणि या चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ज्याप्रकारे हे लोक कोणत्या ना कोणत्या गोष्टीने त्रस्त होते या लोकांवर उपचारही सुरू होते मालकणीचे पार्लर पोलिसांनी सील केले आणि त्यामुळे मालकणीचे संपूर्ण सत्य गावकऱ्यांसमोर आले जेव्हा माझ्या घरच्यांना कळाले की मी माझ्या मालकणीच्या गोष्टींना बळी पडलो आहे तेव्हा ते प्रथम माझ्यावर रागावले पण नंतर त्यांनी मला माफ केले मला बिंदूलाही मोठ्या कष्टाने पटवावं लागलं कारण तिलाही कळालं होतं की मी माझ्या मालकणीशी लग्न केलं आहे पण एक गोष्ट चांगली झाली ज्या रात्री मी पार्लरमधून पडून आलो त्या रात्री मी मालकिणीच्या ऑफिसमधून पडून जाताना लॉकरमधून बरेच पैसे काढले होते आणि मी माझ्या मित्राकडे ते पैसे ठेवून घर सोडले होते हे प्रकरण पूर्णपणे निकाळी निघाल्यावर माझ्या मित्राने मला ते पैसे परत दिले आणि त्या पैशातून मी माझा व्यवसाय सुरू केला बिंदूने मला माफ केले आणि अशा प्रकारे माझ्या घरच्यांनी माझे लग्न बिंदूशी केले मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठेही नोकरी करण्यापूर्वी त्या ठिकाणच्या मालकाची किंवा मालकिणीची संपूर्ण चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे कारण अशाच प्रकारे मी माझ्या मालकणीच्या तावडीत पडलो होतो माझी इच्छा आहे की अशा लोकांच्या तावडीत तुम्ही अडकू नये कारण प्रत्येकालाच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उरत नाही म्हणून सतर्क रहा आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद